आदिवासियों के धर्मांतरण को लेकर आज विधायक प्रवीण दरेकर और निरंजन डावखरे ने सभागृह में प्रश्न उपस्थित किया। मुस्लिम और ईसाई धर्म में जो आदिवासी धर्म परिवर्तन करता है उसे डिलिस्टिंग किया जाए, यह मांग विधायक दरेकर और निरंजन डावखरे ने उपस्थित की। उन्होंने कहा कि ईसाई धर्म में धर्मांतर करने वाले आदिवासियों को अनुसूचित जनजाति की सभी सुविधाएं नहीं देना चाहिए, यह बात संविधान में है। यह बात दरेकर ने बताई। त्या ठिकाणी राज्यातील जे आदिवासी आपल्या धर्माचा त्याग करून ईसाई किंवा मुस्लिम धर्म स्वीकारत आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेत आहेत अशांना त्या ठिकाणी या समुदायाला डिलिस्टिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आणि निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी केली आणि राज्याचे मंत्री सन्माननीय मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा जे आदिवासी अशा प्रकारे प्रलोभन देऊन जबरदस्तीनं आमिष दाखवून धर्मांतरित केले जातात त्यांना त्या ठिकाणी डिलिस्टिंग करून लाभापासून वंचित करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याकरिता संदर्भही आम्ही त्या ठिकाणी दिला की भारतीय अधिनियम 135 अंतर्गत या ठिकाणी जी ईसाईंची परिभाषा आहे त्याच्यामध्ये भारतीय ईसाई जो होईल जो ईसाई पंथ को मानता है और युरोपीय या अँग्लो इंडियन न हो इसके अनुसार अनुसूचित जनजाति से सब एक व्यक्ति ईसाई धर्म में धर्मांतरित हो जाता है स्वाभाविक रूप से वह व्यक्ति भारतीय ईसाई श्रेणी में आएगा अंत उसको किसी भी प्रकार की आरक्षण की सुविधा देना असंवैधानिक माना जाएगा यह भी मैं दाखला दिया आणि त्या ठिकाणी राज्याच्या उपसभापतींनी मंत्री महोदयांना या विषयामध्ये लक्ष घालण्याचा सांगितलं। कपिल पाटील यांनी याला राजकीय विषय करण्याचा प्रयत्न केला। संविधानाच्या त्या ठिकाणी उल्लेख करत जो विषयच आम्ही मांडला नव्हता तो विषय त्या ठिकाणी करून वातावरणात गदारोळ करण्याचा प्रयत्न केला। त्यावरही अत्यंत स्पष्ट असं रुलिंग उपसभापतींनी त्या ठिकाणी दिलं आणि आमची मागणी ही त्या जातीचा लाभ कोणी खेचू नये यासाठी होती आणि सरकारनं एक समिती नेमून सर्वपक्षीय समिती नेमून अशा प्रकारचं डिलिस्टिंग करण्याची मानसिकता असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं। आमचे सदस्य निरंजन डावखरे साहेब यांनी त्या ठिकाणी बिरसा मुंडांचा संदर्भ दिला, त्यांचा याला विरोध होता। त्याचबरोबर रूढी परंपरा या ज्या आदिवासी समाजाच्या आहेत त्याचाही उल्लेख सन्माननीय निरंजन डावखरे साहेबांनी या ठिकाणी केला। वही आगे निरंजन डावखरे ने भी इस विषय को महत्वपूर्ण बताते हुए प्रश्न सभागृह में उठाने की बात की है। आदिवासी समाजाची जे राहणीमान आहे, जी जीवन पद्धती आहे, त्यांच्या चाली रूढी परंपरा या जोपासल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांचं जे जीवन आहे जंगल आणि जल संवर्धनाच्या संदर्भातलं या दृष्टिकोनाने या समाजाला जे आरक्षण दिलेलं गेलेलं आहे ते त्या समाजाला आलं पाहिजे आणि ज्या वेळेस कुठलाही व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह वेगळ्या धर्मात जात असेल त्यावेळेस तो या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो आणि त्याचबरोबर त्यांनी त्या आरक्षणाचाही त्याग केला पाहिजे। हा आरक्षण त्या समाजाच्या लोकांना जे ह्या चाली रूढी परंपरा जपतात आणि जल आणि जंगल संवर्धनाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं या दृष्टिकोनाने हे आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि या समाजाला या लोकांनाच हे आरक्षण भेटलं पाहिजे अशी मागणी आम्ही सभागृहात केली आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी या समाजाचा त्याग केलेला आहे किंवा जाती परंपरा त्यांनी दुसऱ्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये त्यांचं डिलिस्टिंग करावं ही मागणी आजच्या लक्षवेधीच्या माध्यमाने आम्ही सगळ्या सदस्यांनी केलेली आहे आणि निश्चितपणे सरकार याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास आम्हाला आहे। त्याचबरोबर ITI कौशल्य विकास खात्यामध्ये अशा बऱ्याचशा नजीकच्या काळामध्येच भरती झाली आणि बऱ्याचशा उमेदवारांनी या संदर्भातली ज्या माहिती दिल्या त्या दृष्टिकोनाने अनुसूचित जमातीच्या मुलांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना
योग्य तो न्याय भेटावा ही मागणी आम्ही सगळ्या सदस्यांनी केलेली आहे। डेलिस्टिंग का विषय पुराना है। विधायक ईसाई और मुस्लिम धर्म में परिवर्तन के बाद डेलिस्टिंग की बात करते हैं, मगर आदिवासियों का कहना है कि उनका कोई धर्म नहीं है, वह सिर्फ प्रकृति की ही पूजा करते हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश श्रृंखलवार की रिपोर्ट।